सोलापुरातील आपल्या बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आले असून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपण लगेचच राजीनामा देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरातील होटगी रोडवरील अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बंगला बांधला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. 31 मे पूर्वी आयुक्तांनी अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी अहवाल दिला असून त्यांनी बांधकाम परवाना परत घेतला आहे. स्वतः देशमुख तसेच परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर नकारात्मक नोंद या अहवालात आहे. देशमुखांचा हा बंगला बेकायदेशीर असल्याचं या अहवालात स्पष्ट झाल्यानं सहकार मंत्री सुभाष देशमुख या प्रकरणात आता चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणामुळं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मी कुणाचं हडपलं नाही, लुटलं नाही, कष्टाच्या पैशानंच बंगला बांधला असून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेऊन बांधकाम केलं आहे. एकाच पदावरील व्यक्ती आधी बांधकाम परवाना देते आणि पुन्हा परत कशी घेते याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं सुभाष देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. मला असं वाटतंय की हा भूखंड 2000 साली खरेदी केलेला आहे आणि 2000 साली खरेदी करायच्या वेळेस सुद्धा महापालिकेनं जे आरक्षण होतं ते आरक्षणाची गरज नाही असा ठराव सुद्धा 2000 च्या दरम्यान काहीतरी दिलेला आहे आणि बांधकाम परवानासुद्धा दिलेला आहे. जर आम्हाला त्यावेळेसच्या आयुक्तांनी परवाना दिलेला असेल त्याच्याप्रमाणे जर बांधकाम केलेलं असेल तर मला असं वाटतं की चुकीचं नाही. आमच्या माहितीनुसार जर समजा आत्ताच्या आयुक्ताने अहवाल दिलेला असेल त्याची ऑर्डर जर झाली असेल तर मला असं वाटतं की आम्हाला त्याच्यात दाद मागणार. कारण पूर्वीच्या आयुक्तांनी बांधकाम परवाना दिल्याला जर कायद्याच्या चाकुरीत आहेत का नाही ही बघायची आमची जबाबदारी नाही. तरी परंतु याही आयुक्तांनी जर तसं दिलं असं तर मला असं वाटतं की आत्ता अहवाल कोर्टाकडे दिलेला आहे आणि न्यायदेवता जे निर्णय देईल ते आम्हाला ग्राह्य धरावं लागणार आहे. तो अहवाल त्यांनी कोर्टाकडे दिलेला, आम्हाला ऑर्डर अजून कुठलीही नाही. गुंठेवारी कायद्याखाली आणते मला असं वाटतं की एक बांधकाम परवाना देताना ह्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता असावी असं मला वाटतंय. बांधकाम परवाना देताना ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या असतील आणि ते परवाना दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की गुंठेवारीची सुद्धा किंवा आरक्षणाची या दोन्ही बाबी महापालिकेनं बघितलेल्या असणार आहेत आणि त्या आधार धरून त्या जे नियमात बसूनच त्यावेळेस परवानगी दिली असेल असं वाटतं. न्यायालयानं सांगितलं तर मी बंगला स्वतःच्या पैशाने पाडन आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर लगेचच राजीनामा देखील देऊ अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली. असं वाटतं की राजीनामा द्यायचं माझ्या नेत्याने सांगावं, मी द्यायला तयार आहे. मी कुणाचं काय लाटलेलं नाही, तुटलेलं नाही, काय नाही. मी माझ्या कष्टाच्या पैशातून जागेचं बांधकाम केलंय, सरकारच्या जागेवर बांधकाम केलेलं नाही. मी जागा विकत घेतलेली आहे, ती आता जागा गुंठेवारीत आहे, आरक्षण आहे. जर समजा आरक्षण असेल तरी सुद्धा आणि बेकायदेशीर असेल तरी तोडायला तयार आहे. म्हणजे मला असं वाटतंय की मी राज्य सरकारची महापालिकेची कुठेही दिशाभूल केलेली नाही, राज्य सरकारचे महापालिकेचे कुठले पैसे हडप केलेले नाहीत. मी बांधकाम परवाना दिलेला आहे त्याप्रमाणे मी बांधकाम केलेलं आहे आणि ते जर न्यायदेवतेनं चुकीचं ठरवलं तर तेही पाडायला तयार आहे. त्या चुकीचं असं काही कारण नाही. न्यायदेवता जे न्याय देईल ते मला मान्य. दरम्यान अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या बंगल्याचा बांधकाम परवाना महापालिकेनं परत घेतला असून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह 10 जणांचे बंगले या जागेवर आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या रिट याचिकेवर 13 जूनला सुनावणी होणार आहे.